होय आमदार नाराज होते कुणकुण लागली होती असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरेंनी केलाय। त्याहीपेक्षा काल रात्री जेवत असताना या औरंगाबाद मधल्या आमदारांच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या याची माहिती आपण विनायक राऊतांना रात्रीच दिली होती असं सुद्धा चंद्रकांत खैरेंनी म्हटलंय। काय झालं, काल मी आम्ही जेवण बरोबर केलं आणि त्यावेळेस काहीतरी कुणकुण दिसले मला, मला काहीतरी गडबड दिसते। मी विनायक राऊत यांना काल रात्री फोन करून सांगितलं की गडबड दिसते काहीतरी, तर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे। परंतु ठीक आहे, आता त्यांचं काही म्हणणं असेल, उद्धवसाहेब बसतील आणि ते सर, पण ते कडवट शिवसैनिक बाळासाहेबांचे, त्यामुळे मी या ठिकाणी सांगतो की कोणी कुठं जाणार नाहीये, ते शिवसेनेतच राहतील आणि उद्धवसाहेबांशी बोलतील। नाही पण शिवसेना आतापर्यंत असं कधी वागताना दिसलं नाही आणि एकनाथ शिंदेसोबत हे सगळे लोक सहज निघून गेली, उद्धव ठाकरेंना किंवा तुम्ही इथले त्यांचे सगळे नेते आहे, कुणालाच काही बोलले नाही। नाही म्हणजे मला तर मी फक्त काल आश्चर्य, म्हणजे मी स्वतः भुमरेंनी मला जेवायला बोलवलं की या कधीतरी आले नाही तुम्ही आमच्याकडे या जेवायला, आणि आम्ही जेवायला बसलो। माझ्यासोबत भुमरे तर होतेच, पण म्हणजे कन्नडचे आणि वैजापूरचे दोन्ही आमदार मोदी तिथे होते, आशिष जयस्वाल तिथं आलं होतं जेवायला, आम्ही सगळे एकत्र जेवण केलं। नंतर सत्तार साहेब आले, ते पण आम्ही एकत्र जेवण केलं आणि नंतर हळूहळू 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 सटकत गेले। म्हणजे ह्या घडामोडी रात्रीतनं सुरू होते असं दिसत नाही, काहीतरी होते। निकाल लागल्यानंतर जास्त, अच्छा, तोपर्यंत काहीतरी त्यांचं गुप्तगुप चालू होता। मी हे रात्री विनायक रावसाहेबांना सांगितलं, म्हणलं रावसाहेब जर आपल्याला काळजी घ्यावी लागेल। तर आपल्याला ही कोणकोण लागलेली होती असं खैरे यांनी म्हटलेलं आहे, नाराजी आहे असं खैरेंनी मान्य केलंय। बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे